विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उपघटक क्रम यामध्ये चुकीचं पद ओळखणे असे प्रश्न विचारले जात असतात. आता क्रम संख्या असतील किंवा एखाद्या संख्येच्या विशिष्ट क्रमाने येणारे वर्ग संख्या असतील किंवा इंग्रजी वर्णमालेतील ठराविक अंतराने आलेले अक्षर असतील. आपण एक उदाहरण चुकीचे पद ओळखा, त्यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे डी जी के एम पी आणि एस. पर्याय आहे एक नंबर पर्याय जी, दोन नंबर एम, तीन नंबर के आणि चार नंबर पी. मग आता या ठिकाणी हे अक्षर ठराविक क्रमाने दिलेले आहे, जे अक्षर क्रम पाळत नसेल ते आपलं चुकीचं पद असेल म्हणजेच उत्तर असेल. आता पहा डी आणि जी, या डी पासून जी हे अक्षर तीन अंतरावर आहे म्हणजे मध्ये दोन अक्षर वगळलेले आहे. त्यानंतर जी आणि के यामधील अंतर किंवा जी पासून के हे चार क्रमांकाचं पद आहे, अक्षर आहे, म्हणजेच मध्ये तीन अक्षर वगळलेली आहेत. आणि एम आणि पी यामध्ये अंतर तीन आहे, तीन क्रमांक पी एम पासून पी तीन अंतरावर आहे, मध्ये दोन अक्षर वगळलेली आहेत. त्याबरोबर पी आणि एस यामधील अंतर तीन आहे म्हणजे मध्ये दोन अक्षर वगळलेली आहेत. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल दोन अक्षर वगळली, तीन वगळली, दोन वगळली, दोन वगळली, म्हणजेच के हे अक्षर क्रम पाळत नाही म्हणून के हे चुकीचं पद आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच के.